ठाण्यातल्या कळवा खारीगाव परिसरातील जोड रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. हा रस्ता कळवावासियांसाठी मुंबई नाशिक महामार्गावर जाण्याचा एक महत्वाचा मार्ग आहे. दिवसभरात रस्त्यावरून सतत वर्दळ सुरू असते, मात्र खड्ड्यांमुळे इथून प्रवास करणं वाहन चालकांसाठी मनस्तापाचं ठरतं. देशभरात आज 44 ठिकाणी रोजगार मेळावे होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी रोजगार मेळाव्यात सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये भरती केलेल्या 70,000 अधिक उमेदवारांना ऑफर लेटर्स देणार आहेत. तसंच पंतप्रधान उमेदवारांना संबोधित देखील करणार आहेत. उत्तर कोरियानं चीन आणि दक्षिण कोरियाच्या समुद्रात अनेक क्षेपणास्त्र डागली आहेत. पिवळ्या समुद्रात ही क्षेपणास्त्रांचा मारा केलाय. दक्षिण कोरियात अमेरिकन सैन्य तैनात केल्यानं उत्तर कोरियानं ही कारवाई केली आहे. उल्हासनगरमधील हरिओम ग्लुकोजमुळे मी भयंकर त्रस्त होतो. जिना चढायचा मी करत नव्हतो. अमृत नोनी डी प्लस घेतल्यापासून ग्लुकोज पूर्ण नॉर्मल आली आहे. उत्साह वाढलाय. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस. विक्रीला भीषण आग लागली. यात सर्व साहित्य जळून खाक झाले. यात लाखोंचं नुकसान झाले. भाटिया चौक 3 रस्त्याच्या ठिकाणी ही बेकरी आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलं. पालघरमधील कपासे येथे तलावात बुडून एका 19 युवकाचा मृत्यू झाला. चिराग लोखंडे असं या तरुण युवकाचं नाव. त्याचा मृतदेह हाती लागला आहे. कपासे तलावाच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं चिरागचा बुडून मृत्यू झाला. वाशिममधून हज यात्रेसाठी गेलेल्या हाजी शेख वजीर शेख सुलेमान यांचा मदिनात मृत्यू झाला. त्यांना हृदयविकाराचा झटका आला. मदिनात दफनविधी त्यांच्यावर केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी 3 मुलं आणि 2 मुली असा मोठा परिवार आहे. नवी मुंबईतील वाशी सेक्टर 17 इथल्या आरेंजा कॉर्नर इथे पोलिसांच्या व्हॅनचा अपघात झालाय. यात व्हॅन आणि बेस्ट बसची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात एका कारचंही नुकसान झालं. पोलिसांच्या गाडीवरील चालक किरकोळ जखमी झालाय. पोलिसांची गाडी मंत्रालयाकडे जात असताना हा अपघात झाला. विकासाचा ध्यास म्हणजे